पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत गव्हाच्या कुरडया गव्हाचं चीक कसा काढावा चीक कसा शिजून घ्यावा सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे पांढरे शुभ्र खुसखुशीत गव्हाच्या पारंपरिक पद्धतीने आज आपण कुरडया बनवू कुरडया बनवण्यासाठी आपण इथे दोन किलो गहू घेतलेले आहेत गहू घेताना चांगले मोठे मोठे घ्या चांगल्या क्वालिटीचे घ्या आणि जर आपण गहू जुने घेतले तर भरपूर चीक निघतो भरपूर चीक निघाला तर भरपूर कुरड्या बनवून तयार होतील कमी मेहनतीत भरपूर कुरड्या बनवून तयार होतील म्हणून गहू घेताना चांगल्याच क्वालिटीचे घ्या गहू आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून एका टीलच्या डब्यामध्ये घेऊ भरपूर पाणी घेऊ झाकण लावू आणि हे गहू चार दिवस भिजून घेऊ डब्बा आपण उन्हामध्ये ठेवू म्हणजे लवकर गहू चांगले भिजतील दुसऱ्या दिवशी बघू शकता आपले गहू छान भिजलेले आहेत थोडेसे हाताने मिक्स करून त्याच्यामधलं पाणी बाजूला काढू आणि दुसरं स्वच्छ पाणी डब्यामध्ये घेऊ झाकण लावू भेटूयात तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता गव्हाच्या वरती फार पांढरा तवंग आलेला आहे आपले गहू चांगले भिजलेले आहेत हाताने गहू थोडेसे मिक्स करून घेऊ हे पाणी बाजूला काढून याच्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊ पुन्हा झाकण लावू आणि भेटूया चौथ्या दिवशी आता आपण मार्चमध्ये कुरड्या बनवत आहोत म्हणून आपण चार दिवस गहू भिजून घेतलेले आहेत पण तुम्ही एप्रिल किंवा मेमध्ये जर कुरड्या बनवत असाल तर फक्त तीनच दिवस गहू भिजून घ्या एप्रिलमध्ये मेमध्ये भरपूर ऊन असतं लवकर आपले गहू भिजतात चौथ्या दिवशी तुम्ही बघू शकता आता आपल्या गहवाच्या वरती भरपूर पांढरा तवंग आलेला आहे आणि आपले गहू चांगले भिजलेले आहेत हे बघा हे वरचं पाणी मी बाजूला काढून घेतलेलं आहे हे बघा थोडासा त्या पाण्याचा आंबूस वाससुद्धा येत होता हे बघा गहू किती छान भिजलेले आहेत बघू शकता तुम्ही आता हे गहू ना मी दोन पाण्याने थोडेसे धुवून घेत आहे हे बघा दोन पाण्याने मी गहू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघू शकता गहू किती छान फुगलेले आहेत आता आपण हे गहू ना मिक्सरलाच दळून घेऊ गहू दळायची मशीनसुद्धा असते तुम्ही त्या सुद्धा हे गहू दळून घेऊ शकता पण आपण पन दोनच किलोच्या कुरडया बनवत आहोत म्हणून आपण हे गहू मिक्सरला दळून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे गहू घेऊ त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊ आणि मिक्सरला ते बारीक करून घेऊ आता आपण एक पातिले घेतलेलं आहे पातील्याच्या वरती पुरणचाणी आता आपण या पद्धतीने चीक गाळून घेऊ बघू शकता याच पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडे घेत थोडं थोडं त्याच्यामध्ये पाणी घेत या पद्धतीने मिक्सरला दळून ते आपण पुरणचाणीने गाळून घेतलेलं आहे आणि याच्यामधलं जो राहिलेला कोंडा आहे ना एका मोठ्या कटोरीमध्ये ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता एवढा आपल्याला चीक तयार झालेला आहे मी सगळे गहू मिक्सरला बारीक करून या पद्धतीने चीक गाळून घेतलेला आहे आता हा बघू शकता एका मोठ्या कटोरीमध्ये मी राहिलेला कोंडा घेतलेला आहे आता या कोंड्यामध्ये सुद्धा भरपूर चीक निघणार आहे आता आपण या कोंड्यामध्ये पाणी घेऊ आता आपल्याला हा कोंडा ना हाताने चांगला मिक्स करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा बघू शकता याच्यामध्ये भरपूर चीक आपला निघणार आहे छान मिक्स करत थोडं थोडं पाणी घेत बघू शकता मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे थोडासा कोंडा हातावर घेऊ आणि या पद्धतीने तो चांगला दाबून घेऊ हे बघा बघू शकता याच पद्धतीने मी चिकामधला सगळा कोंडा हाताने दाबून बाजूला काढून घेणार आहे हे बघा सगळा कोंडा मी चिकामधला बाजूला काढून घेतलेला आहे आता आपण हा चीकसुद्धा पुरणजाणीने गाळून घेऊ हे बघा बघू शकता किती पांढरा शुभ्र आपला चीक इथे बनून तयार झालेला आहे हे, हे बघा आता आपण ना हा कोंडा अजून एकदा पाण्याने धुवून घेऊ मी हा कोंडा दोनच पाण्याने धुवून घेणार आहे तुम्हाला जर असं वाटलं की अजून बी ह्याच्यात चीक आहे तर तुम्ही हा कोंडा तीन पाण्याने धुवून घेऊ शकता हे बघा ह्याच पद्धतीने मी हे छान मिक्स करत याच्यामधला कोंडा बाजूला काढून चीक राहिलेला नंतर पुरणसाणीने गाळून घेणार आहे वर्षभर टिकणारी उन्हाळी वाळवणातली आज आपण कुरडई बनवत आहोत जर तुम्ही या पद्धतीने कुरडई बनवली तर एकदम पांढरी शुभ्र खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारी कुरडई बनून तयार होईल नक्कीच बनवा आणि ही सगळी कृती करत असताना आपल्याला वेळ पाहिजे याला भरपूर वेळ लागतो म्हणून तुम्ही निवांत वेळेमध्येच कुरडई बनवून घ्या हे बघा मी सगळा चीक आपला पुरण चाळणीने गाळून घेतलेला आहे दोन पातीले आपला चीक इथे भरलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे चीक आपण जेव्हा धुवून घेत आहोत ना कोंडा पाणी कमी जास्त झालं तरी देखील काही नाही बरं का हे बघा आता मी ना आधी पुरण चाणीने आपण सगळा चीक गाळून घेतलेला आहे आता आपण टिलचा डब्बा घेतलेला आहे टीलच्या डब्यावर आपण सुजीची चाणी घेतलेली आहे आणि थोडा थोडा सुजीच्या चाणीमध्ये चीक घेत आपण तो सुद्धा गाळून घेणार आहोत अधूनमधून मध्ये आपण दोनदा ही चाणी धुवून घेतलेली आहे हे बघा ह्या पद्धतीने ना मी सुजीच्या चाळणीने चीक गाळून घेतलेला आहे बघा चीक किती पांढरं शुभ्र दिसत आहे आता आपण तिसऱ्यांदा चीक गाळून घेणार आहोत टिलच्याच टिलच्या डब्याला आपण एक सुती पांढरं कापड बांधून घेऊ आणि थोडा थोडा चीक करत हाताने तो मिक्स करत तो चीक आपण गाळून घेऊ हे बघा जर तुम्ही असा दोन तीन वेळास चीक गाळला तर एकदम पांढरी शुभ्र कुरडई बनून तयार होते आपल्याला चीक तीनदा गाळून घ्यायचा आहे हे बघा मी तीनदा हा चीक गाळून घेतलेला आहे एकदम पांढरी शुभ्र आपली कुरडई बनून तयार होईल मंडळी तुम्ही बघू शकता वरती किती आपला लाल तौंग आलेला आहे हा तवंग आपण बाजूला काढला तर एकदम पांढरे शुभ्र कुरडही बनून तयार होते म्हणून आपल्याला तीनदा हा चीक गाळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपला टीलचा एक डबा भरलेला आहे एवढा चीक तयार झालेला आहे आणि चीकसुद्धा किती पांढरा शुभ्र तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्तच आता आपण या डब्याचं झाकण लावूया आणि भेटूया पाचव्या दिवशी हे बघा मंडळी हा व्हिडिओ ना मी खूप खूप मेहनतीने बनवलेला आहे जर तुम्हाला आवडला ना प्लीज एक लाईक नक्की करा पाचव्या दिवशी तुम्ही बघू शकता चिकाच्या वरती असं लाल पाणी आलेलं आहे आपलं जे जास्तीचं पाणी आहे ना ते असं वरती येतं मग कोंडा धोताने कमी जास्त पाणी घेतलं तरी देखील चालत। हे बघा आता आपण जे वरचं लाल पाणी आहे ना ते हळूच पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे हे, हे बघा आता आपल्या डब्याच्या कडीला ना फक्त चीक राहिलेला आहे पांढरा शुभ्र आता आपण या चिकामध्ये भरपूर पाणी घेऊ हे बघा आता आपण डब्याचं झाकण लावूया भेटूया सहाव्या दिवशी असं केल्याने आपला चीक पांढरा शुभ्र होतो आणि कुरडईसुद्धा शुभ्र बनून तयार होते हे बघा सहाव्या दिवशी तुम्ही बघू शकता डब्याच्या डब्यामध्ये चिकाच्या वरती पांढरंच पाणी आलेलं आहे हे, हे बघा आपली कुरडई एकदम शुभ्र बनणार आहे आता आता आपण चिकाच्या वरचं ते पा पाणी जेवढं निघेल तेवढं बाजूला काढून घेऊ हे बघा आता आपण जे राहिल्याचं चीक आहे ना त्याच्या आपल्याला कुरडया बनवायच्या आहेत या पद्धतीने मी हळूच वरचं जेवढं निघेन तेवढं पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे हे, हे बघा आता आपण ना हा चीक एकदम घट्ट बुडाला असा चिटकून बसलेला आहे आता आपल्याला हा चीक ना चमच्याने मोकळा करून तो हाताने चांगला फोडून घ्यायचा आहे हे, हे बघा आता आपण ना हा चीक चमच्याने हे बघा मोकळा करू आणि हाताने तो फोडून घेऊ चीक हा फोडून घेताना हातानेच फोडायचा आहे हे बघा याच्यामध्ये एकही गिठोळी किंवा एकही गाठ राहिली नाही पाहिजे हे बघा या पद्धतीने मी हा चीक चांगला फोडून घेतलेला आहे आता आपण चीक मोजून घेऊ तर चीक मोजण्यासाठी मी एक पातील ले घेतलेलं आहे पातील्यामध्ये आपण चीक घेऊ हे बघा आपला इथे पांढरा शुभ्र एक पातीलभर चीक भरलेला आहे आता आता आपण दुसऱ्या पातील्यामध्ये चीक ओतून घेऊ आता आपण ज्या पातील्याने चीक मोजून घेतलेला आहे त्या पातील्याने मोजून एक पातील पाणी घेऊ हे बघा एका मोठ्या पातील्यामध्ये आपण एक पातील पाणी घेतलेलं आहे आता आपण ना वरती कमी जास्तीला पाणी असावं म्हणून मी ते एक ग्लास पाणी घेत आहे हे बघा आता आपण हे पाणी गरम करून घेऊ तुम्ही बघू शकता हे पाणी गरम झालेलं आहे आता आपण जे जास्तीचं पाणी घेतलेलं आहे ना एक ग्लास ते बाजूला काढून घेऊ हे बघा ते पाणी आपण बाजूला काढून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊ आणि पाण्याला चांगली खळखळ उखळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे आता आपण ना थोडा थोडा चिक घेणार आहोत आणि आपण दुसऱ्या हाताने छान ते वैरून घेणार आहोत हे बघा बेसन कसं हटून घेतो त्याप्रमाणे आपल्याला हा चीक चांगला फास्ट हटून घ्यायचा आहे हे बघा आपल्याला चीक थोडा थोडा ओतायचा आहे पातिल्यामध्ये पण दुसरा हात जो आहे ना आपण हटून घेत आहोत तो एकदम फास्ट काम करायचा आहे हे बघा एकदम गरगर गरगर -गर फिरवत आपल्याला चीक हा हटून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या चिकामध्ये एकही गाठ होणार नाही बघू शकता <Trib forums> व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा चीक एकदम फास्ट चांगला हटून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या चीकामध्ये एकही गाठ होणार नाही तुम्ही बघू शकता मी हा चीक चांगल्या प्रकारे हटून घेतलेला आहे पांढरा शुभ्र चीक आपला बनून तयार झालेला आहे आणि एकही गाठ झालेली नाही तुम्ही बघू शकता एकही गाठ झालेली नाही आणि पांढरा शुभ्र चीक आपला इथे झालेला आहे हे बघा छान मिक्स करून घेत आहे कमीत कमी मी हा चिक दहा मिनटं हटून घेतलेला आहे दहा मिनटानंतर आता आपण ना हे बघा हाताला थोडंसं पाणी लावून आपल्या पातिलेला जो काही थोडाफार चीक लागलेला आहे तो हाताने काढून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने थोडासा चीक मी बाजूला ला पातीलेला लागलेला हाताने काढून घेतलेला आहे हे बघा आता आपल्याला चीक ना असा हाताने थोडासा खाली दाबून घ्यायचा आहे मस्त आता आपण ना झाकण लावूया आणि हा चीक वीस ते पंचवीस मिनटं शिजून घेऊ अधूनमधून ना आपल्याला पाच मिनटं झाले की हा चीक छान मिक्स करायचा आहे चांगला हाटून घ्यायचा आहे नंतर झाकण ठेवायचं नंतर पाच मिनटांनी हा चांगला हाटून घ्यायचा आहे अशी वीस मिनटं हा चीक मी शिजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता चिकाचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे बघू शकता छान मिक्स करून घेऊ चीक आपला एकदम असा ट्रान्सपरंट दिसतोय हे बघा छान मिक्स करून घेत आहे मी मस्तच आता ना हा चीक शिजलाय का कसा तो कसा बघायचा ते पण मी तुम्हाला आता दाखवते हे बघा थोडंसं चीक ना आपण एका डिश मध्ये घेऊ आणि हे बघा आपल्या डिशला थोडा पण असा चीक खाली चिटकून बसत नाही म्हणजे आपला चीक चांगला शिजला आहे हे बघा हातावर सुद्धा तुम्हाला गोल करून दाखवते या पद्धतीने चीक झाला ना समजायचं आपला चीक मस्त शिजलेला आहे आता आपण शेवगा घेऊ शवग्यामध्ये ना आपण थोडा थोडा चीक भरू हे बघा आणि शेवग्यामध्ये चीक भरताना ना आपल्याला चीक दाबून भरायचा आहे हे बघा मस्तच आता आपल्याला इथं गॅस बंद नाही करायचा चालूच ठेवायचा आहे पण एकदम बारीक गॅस करायचा आहे आपल्या कुरड्या जो हो, जोपर्यंत आपण बनवत आहोत तोपर्यंत गॅस चालूच ठेवायचा आहे जेव्हा चीक संपन तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे नाहीतर चीक जर थंड झाला ना तर कुरडई खूप जड जाते आणि कुरडई होतच नाही त्यामुळे आपल्याला गरम आहे तोपर्यंतच कुरड्या बनवून घ्यायच्यात आणि गॅस सुद्धा बंद करायचा नाही हे बघा झाकण ठेवू पातेल्यावरती आता आपण शेवग्याचं झाकण लावून घेऊ हे बघा चला कुरडई बनवून घेऊ बघू शकता मंडळी या पद्धतीने मी कुरडई बनवून घेत आहे किती सहज आपली कुरडई आणि किती छान बनून तयार झालेली आहे पांढरी शुभ्र तार आपली अजिबात वाकडी तिकडी होत नाही किंवा मधी तुटत नाही किती मस्त कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत बघू शकता मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल ना अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उन्हाळी वाळवणातली सर्वात अवघड रेसिपी म्हणलं तर ही कुरड्याची रेसिपी आहे आणि आज आपण ती अगदी सोप्या पद्धतीत बनवलेली आहे बरं का मस्तच ह्या पद्धतीने ना मी सगळ्या कुरड्या बनवून घेत आहे हे बघा मस्त आता आपल्याला ह्या कुरड्या दोन दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये ह्या कुरड्या सुकवून घेतलेल्या आहेत मस्तच दोन किलोपासून भरपूर कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत मंडळी लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सो आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या कुरड्या बनवलेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद